आणि लगेच सामन्याकडे पण जाणार आहोत. आणखीन एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. थोडा व्होल्टेजचा इश्यू, 5-10 मिनिटांमध्ये एलईडी स्क्रीन चालू होईल आणि डावाला सुरुवात होईल. राहुल आणि त्यांच्या बरोबरने नीरज कोंडिलकर हे दोन खेळाडू मैदानाकडे पण जाताना पाहत आहे. मरुआई जांभिवली या टीमला चावणे परिसरातला हा संघ आहे. आमच्या खतर कर्णाला केलवण जिल्हा परिषद मतदारसंघातला हा संघ आणि त्यांच्या बरोबरने आपण पाहत आहे खरतर बोलले. रोशन, तर थोडा टेक्निकल इश्यू चालू आहे. 5 मिनिटात तर अचल शिंदे साहेब यांचा सन्मान होणार आहे. अचल शिंदे स्क्रीन ऑन होणार आहे. मॅन ऑफ द मॅच आपण देऊया अतुलला. 10 बॉलमध्ये 26 केले अतुल. आणि रोशन एक इम्पॉर्टंट सूचना द्या आपण. रेल्वे ट्रॅकवर काही प्रेक्षक बसलेत त्यांना. नक्कीच महत्वाची सूचना राहील. अगदी मैदानाच्या समोर रेल्वे ट्रॅक आहे, तिथे आपण बसताय स्वतःची काळजी घ्या आणि बसा, अन्यथा मैदानासमोर येऊन बसून सामन्याचा आनंद घ्या. भरधाव एक वेगाने त्या ठिकाणी ट्रेन्स येत आहे, त्यामुळे सर्व प्रेक्षकांना विनंती राहील आपण ट्रॅक मध्ये बसू नका, खाली आणि मैदानाच्या समोर येऊन सामन्याचा आनंद घ्या प्लीज. तर सन्मान्य गणेश शेठ पाटील साईकृपा हॉटेलचे ओनर्स यांचं इथे आगमन झाले आणि संतोष महाराज पाटील बूथ अध्यक्ष यांचं इथे आगमन झाले. अतुलला देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. अचल शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते देऊया आपण अतुलला मॅन ऑफ द मॅच. अतुल काय म्हणशील, चांगला विजय संघानं आज संपादित केला, काय म्हणशील टीममेट्स बद्दल? चांगला परफॉर्मन्स झाला, सगळ्यांचा चांगला परफॉर्मन्स झाला, सगळ्यांचा चांगला परफॉर्मन्स झालेला आहे. अतुल आज सेलिब्रिटी आल्या होत्या, मुन्मयी देशपांडे आणि प्रार्थना बेरे, तुला कोणती सेलिब्रिटी आवडते? दोघी. क्या बात आहे. चला मॅच ऑन ठेवणार होत आपण. सागर हा प्रश्न प्रत्येकाला विचारतो, प्रत्येक जण तेच सांगेल, कारण दोन्ही दिग्गज कलाकार आपण पाहिले या व्यासपीठ होते आणि त्यांची उपस्थिती प्रामुख्याने आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाली. तर नक्कीच रोशन एक महत्वाची सूचना बघा, पोलीस च संरक्षण या स्पर्धेला आणि काही प्रेक्षक आमचे लाडके प्रेक्षक रेल्वे ट्रॅकवर बसलेत आणि तिथे कुठलाही प्रकार होणार नाही याची दक्षता घ्या. आपल्या सावधानतेची सुरक्षतेची काळजी घ्या, प्रेक्षकांना आम्ही विनंती करतोय आणि पोलीस यंत्रणा इथे उपस्थितीत, अन्यथा आपल्यावर कारवाई होईल. रेल्वे पोलीस सुद्धा रोशन आलेत आणि प्रेक्षकांना विनंती करूया तिथून उतरायचे आपण. तुम्ही स्टेजवर या, तुमच्यासाठी ही जागा स्टेज आमचा उपलब्ध आहे. चला प्रेक्षकांना नम्रतेची विनंती राहील, जे बसलेले अगदी रेल्वे ट्रॅकच्या समोर तिथे पोलीस यंत्रणा येईल, आपण तिथून उठून या, अगदी व्यासपीठासमोर या. तर मुकेश भगत यांचे परम मित्र सन्माननीय मयूरजी भगत, किरण परदेशी आणि सूरज भगत यांचं इथे आगमन झाले, त्यांना विनंती करेन आपण सुद्धा या स्टेजवर. तर या दरम्यान मयूर मधुकर पाटील पनवेल तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बोर्ले यांचं इथे आगमन, त्यांनाही विनंती असेल. या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेनिमित्तानं आम्ही करत आहोत. आणि राहुलचा बहुमूल्य विकेट मिळाला. राहुल कोंडीकर आपण जर पाहिला तर त्या परिसरातील एक अतिशय हरहुन्नरी खेळाडू आणि त्याचा विकेट मिळाला फिल्डिंग करताना टीम बोर्लेला. तर नक्कीच रोशन नितीन भगत यांचे परम मित्र बोर्ले संघाचे सपोर्टर राजा साहेब यांचं आगमन झाले, त्यांचा सन्मान होणार आहे आणि सन्माननीय मनोज भगत साहेब यांचं इथे आगमन झाले. भरपूर पाहुणे आहेत. मॅचकडे आता आम्ही फोकस करणार आहोत, कारण जो महिलांचा कार्यक्रम होता तो संपलाय. थोडा 24 लाईव्हच्या मार्फत रोशन जो काही प्रेक्षक वर्ग सामना पाहत असेल त्यांच्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करू. आज वुमन्स डे सेलिब्रेशन झालं, आता आपण मॅचकडे वळूया. बघा रेल्वे ट्रॅकवर प्रेक्षक रेल्वे पोलीसचा ताफा इथे आलाय आणि अन्यथा कारवाई तुमच्यावर झाली तर आयोजक त्याला जबाबदार नाही आहेत, लक्ष असू द्या. रेल्वे ट्रॅकवर काही प्रेक्षक आहेत, कारवाई तुमच्यावर झाली तर आयोजक जबाबदार नसतील. धन्यवाद. सर्व सुज्ञ प्रेक्षक आहेत, त्यामुळे त्यांना वारंवार सांगायची गरज नाही. आपण प्लीज खाली या आणि इथून मात्र सामन्याचा आनंद घ्या. सर्व प्रेक्षकांना विनंती राहील. इथे ऑन साईडला फटका, नो मॅन्स लँड मध्ये मिडऑनला क्लिअर करत बॉल मात्र चालला लॉंग ऑनला, एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, रन्स मधील 4 चौकार.
गोल्डन मॅन राजा पाटील त्यांचा इथे सन्मान होतोय. आणि बघा पोलीस यंत्रणेचं देखील या ठिकाणी आगमन. पुन्हा एकदा विनंती राहील रेल्वे ट्रॅकमध्ये बसल्या सर्व प्रेक्षकांना प्लीज तिथून उठायचं आहे, अन्यथा आयोजक त्या ठिकाणी येतील. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल आपण तिथून उठा. यावेळेला तेच सरळ बॉल पण तो लाईन मिस केली. गोलंदाज आहेत त्या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये दर्शन पाटील हा खेळाडू अगदी कमी वयाचा. या टीममध्ये तुम्हाला सर्वाधिक बॉलर्स हे कमी वयाचे पाहायला मिळतील. आणि आमचे बुवा खतर नक्कीच रोशन रेल्वे पोलीस गिरीधर पाटील साहेबांचे इथे आगमन झाले आणि त्यांनीच आम्हाला ही माहिती दिली का जे रेल्वे ट्रॅकवर काही प्रेक्षक बसलेत त्यांच्यावर कारवाई होईल जिथे काही जर व्यत्यय प्रकार घडला तर. यस चेंडू पाहायला मिळतोय. कुणाल निकम आक्रमक झाला आणि त्याच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार फटका आपण पाहिला आणि इथे षटकार येईल बॅटिंग करताना मरुआई जांभिवली या टीमला. तर सन्मान्य आमचे रेल्वे पोलीस गिरीधर पाटील साहेब यांचा सन्मान होणार आहे आणि अक्षय यांचे मित्र इथे सुद्धा उपस्थित आहेत. मी अक्षयजी यांचे मित्र सुद्धा आलेत. मी विनंती करेन त्यांचा सुद्धा इथे सन्मान होणार आहे. चला मॅच कडे वळूया पुन्हा एकदा. दर्शनवरती हल्ला बॉल होतो आणि लगातार दोन मोठे फटके कुणालकडून पाहायला मिळाले. इथे ड्राईव्ह लेंथमध्ये बॉल हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केला मिड ऑफच्या दिशेमध्ये सोमनाथ त्या ठिकाणी आहेत. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जांभिवली संघाची धावसंख्या स्कोरकार्डमध्ये लागली ती म्हणजे एक गडी बाद 15 धावा. राहुलचा विकेट मिळाला आणि पहिलं षटक संपलं. याही वेळा लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह कुणाल निकमचा हा तडका. बॉल चालला त्या ठिकाणी मागे फिल्डिंग चांगली आहे चॅम्बो प्रफुल पाटील त्यांना आपण पाहिलं डीपमध्ये चांगलं प्रोडिक्शन त्यांनी केलं. दोन धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. गुड फिल्डिंग. थोडासा असं वाटला की त्यांच्या डोक्यावरून बॉल निघेल पण तो शेवटपर्यंत चेंडूने नजर ठेवली आणि हाय जम्प लगावत स्वतःला स्ट्रेच केलं त्याने आणि बॉलला थांबवलं की दोन धावा किमान आपल्या टीमसाठी या खेळाडूने वाचवल्या आणि दोन रनने मात्र संघ पुढे चाललाय. 17 धावा स्कोरकार्डमध्ये पाहायला मिळतील. फलंदाज नीरज आणि त्यांच्या बरोबरीने कुणाल. नीरज आपण जर पाहिला सध्याच्या घडीचा अपकमिंग यंगस्टार आहे. अगदी कमी वयामध्ये त्याने स्वतःला सिद्ध केला असा अष्टपैलू खेळाडू. एच अँड टेकन क्या बात आहे खेळाडू बात. आणि इथे मात्र कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपात नीरज बाद झालाय. हा दुसरा धक्का बसतो बॅटिंग करताना जांभिवली संघाला. जबरदस्त प्रत्युत्तर गणेशदा पाटील आणि आमचे संतोषदा बुवा ते देखील सामन्याचा आनंद घेतात. आणि राजा पाटील आमचे गोल्डन मॅन त्यांच्याकडून पारितोषिक आलंय संदेश. 3 विकेटसाठी 3000. एक जरी घेतला तरी कदाचित पारितोषिक येईल त्यांच्याकडून. नक्कीच रोशन इथे अक्षय भगत यांचे मित्र प्रज्योत भैरा साहेब यांचं इथे सन्मान होणारे युवा उद्योजक. मी नितीन भगत साहेबांना विनंती करेन आपण त्यांचा सन्मान करावा. युवा उद्योजक प्रज्योत भैरा साहेब तक्का यांचा इथे सन्मान होणार आहे. मी विनंती करेन यंग स्टार उसरली खुर्द ग्रुप सुद्धा आलाय त्यांचं सुद्धा वेलकम.
टो क्रशर यॉर्कर बॉल होता आणि या यॉर्कर बॉलला जयदासने सन्मान दिला. खतर मागील दोन तीन वर्ष आपण जर मागे गेलो तर चावण्याची आमदार चषक स्पर्धा जी खरंतर सन्माननीय आमदार साहेबांच्या नावानं भरवली गेली होती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर टू व्हीलर बाईक या खेळाडूला मिळाली होती. तो जयदास कोंडीलकर यावेळी सबन बाधा चौथ्या क्रमांकावरती मैदानाकडे दाखल झाला. आता पार्टनरशिप गरजेची राहील. आणखीन एक बॅटला ब्रश करून बॉल झाला संदेश हातामध्ये कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपात. या सत्रामध्ये दुसरा खेळाडू बाद झालाय, टोटल तिसरा खेळाडू बाद आता जांभिवली संघाचा चाललाय मैदानाच्या बाहेर. उत्तर आमचे जितेंद्र भगत जे आयोजक रेल्वे पटरी जवळ गेलेत आणि पोलीस वर्गाने आम्हाला सूचना दिली जर काही चुकीचं घडलं तर तिथे आयोजक जबाबदार नाही. आणि मी जितेंद्र भगत साहेबांना विनंती करेन आपण या इकडे, आमचे पोलीस कर्मचारी तिथे पोहोचतील आणि जी काही कारवाई लिगली रोशन होणार आहे त्याला ते प्रेक्षक जबाबदार असतील. प्रेक्षक तुम्ही लाडके आहात मात्र तुमची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य. तर आयोजकांचं तिथे ऐकलं जात नाही, मी आमच्या पोलीस साहेबांना विनंती करेन थोडं आम्हाला सहकार्य करा. जितेंद्र भगत साहेब आपण या इकडे, यस मॅचकडे वळूया. धन्यवाद. आणि यानंतर जो पुढचा सामना असेल श्रीदत्त शिवकर विपक्ष श्रेया अँड स्वराज इलेमन वडगर त्याला दोन्ही कर्णधारांना विनंती राहील. पहिला सत्र समाप्त होण्या अगोदर आपण टॉस आणि रिपोर्टिंग करा. मर्यादित जांभिवली संघाचे दोन प्रमुख शिलेदार आता मैदानामध्ये आहेत. सुरुवातीपासून ज्यांनी संघर्ष केला ज्यामध्ये राहुलचा मी आवाज उल्लेख करील त्यामधले हे दोन खेळाडू वासुदेव कोंडीलकर 40+ मास्टर आहेत आणि त्यांच्या बरोबरीने जयदास कोंडीलकर नॉन स्टॉकिंग एंडला आहेत. आता इथून खरं तर भागीदारी गरजेची राहील कारण बोर्ले संघ आता कमबॅक करतोय. विकेट मिळाले सोमनाथ पाटीलला संकटमोचक गोलंदाज राईट अमोर द विकेट. यावेळेला देखील मुंबईला बॅकफूटला गेले जागा बनवली शॉटेक्सचा कव्हरला घाई झाली आहे फेकी वेगवान कलेक्शन खराब. आणि त्यानंतर मात्र इथे आपण जर पाहिला तर फलंदाज सुरक्षित राहील वासुदेव. घाई केली होती चांगला कॉल जयदास आपण पहिला नकार दिला कारण त्याला माहिती होता डेंजर एंड होती रिस्क घेतली घ्यावी लागली असती त्याला. आणि इथे मात्र नकार देताना थोडस नशिबाने देखील साथ दिली वासुदेवला. रन मात्र नाहीये परंतु चांगला बॉल डिलिव्हर्ड केला सोमनाथ पाटील या खरंतर गोलंदाजाने. समोर तगडी स्टार कास्ट आहे आणि सध्याच्या घडीला चर्चेमध्ये आहे तो म्हणजे चांबो म्हणजे प्रफुल पाटील हा खेळाडू. त्यामुळे सुरुवातीच्या पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला टार्गेट मोठं सेट करावं लागेल करण्याचा या धावांचा पाठलाग करताना बोर्ले संघ नक्कीच फ्रंटफुटला राहील. बॅकफुटला गेले ऑन साईडला हलक्या ड्राईव्ह केला बॉलला सिली मिडाऊनला हा फटका पाहायला मिळाला सिंगल रन या बॉलवरती मिळाली. आणि या सिंगल रनने मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. कमबॅक करून देणार हे सोमनाथचं षटक. या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त 4, पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 15. टोटल धावा आपण जर पहिल्या धावा फलकावरती आहेत त्या ठिकाणी 3-19. आशीर्वाद सातत्याने या आयोजकाच्या शिरावरती राहील आणि आज तिच्याच आशीर्वादाने आपण पाहता रायगड ठाणे जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामीण क्रिकेटचं आयोजन तुम्ही या मैदानाच्या आतमध्ये पाहता अनुभवताय. गावदेवी उसराई चषक 2024 हे पर्व जबरदस्त आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आपण पाहताय. 2 ओव्हर कंप्लीट 19 धावा दाफलकावरती आल्या खेळाडू बाजले 3. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये आला गोलंदाजा ठिकाणी प्रतीक पाटील उर्फ चावी हा खेळाडू यंगस्टर. आणखीन एक ओव्हर बाधा प्रतीक पाटील यावेळी बॉलिंग ट्रॅकमध्ये येत असताना पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट वासुदेवसाठी हा बॉल ड्राईव्ह केला पुन्हा एकदा ऑन साईडला लॉंग ऑनमध्ये बॉल चाललाय. खतर हे बॅटल आपण जर पाहिलं तर समोर फलंदाजी करणारे संघ अनुभवूयात आणि त्यांच्या समोर गोलंदाज कमी अनुभवाचा बदूक त्याच्याकडे टॅलेंट चांगला आहे. गोल्डन मॅन राजेश पाटील यांच्याकडून हॅट्रिकसाठी 5,000 चला 2 विकेटसाठी लावले तरी चालतील कारण हॅट्रिकचा जास्त अवॉर्ड पारितोषिक इथे पुकारत नाही. आयोजकांनी सूचना आली 2 विकेटसाठी देखील 5,000 चला लगातार हे पारितोषिक असेल प्रतीकला ओव्हर द विकेट. खोलात टाकलेला बॉल आणि इथे बॉल मागे चाललाय कदा डाव्याच्या बाहेर आणि पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं त्यामुळे एक्सामध्ये भर पडेल. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती आहे त्या ठिकाणी तब्बल 21. बघा नेक्स्ट मॅचसाठी शिवकर आणि वडगर दोन्ही कर्णधार आपण रिपोर्टिंग करा.
बरोबर मधल्या सत्रामध्ये टॉस केला जाईल, त्यामुळे दोन्ही कॅप्टनला पहिला कॉल असेल. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. आजच्या रात्रीमध्ये 10 बॉल आहे, त्यामुळे ज्या संघाच्या सांघिक धावा जास्त आहेत त्या टीमला मात्र पुढच्या फेरीमध्ये बाय दिली जाईल. याही आपण पाहिला डॉट बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न, प्रतीकचा कमबॅक या त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू, पहिला ओव्हर हा खरं तर अपवाद राहिला ज्यामध्ये 15 आल्या. सेकंड ओव्हरमध्ये सोमनाथनं फक्त 4 दिल्या. थर्ड ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण जर पाहिली प्रतीकची दमदार कामगिरी, तर एका बाजूने जयदास आक्रमक व्हावं लागेल. गुडघा टेकून हा फटका सद्वाला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, लॉंग चेस होता आणि इथे मात्र घाई झाली आहे. अति घाई संकटात नाही आणि इथे आपण पाहिला नशिबाचा चौकार मिळतोय जांभिवली संघाला. चांगला फटका आपण पाहिला जयदासच्या माध्यमातून, 4 धावा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या आणि धावगती आता मात्र इथे प्राप्त होईल. मरिया जांभिवली संघाच्या स्कोर काढला. इथे इनसाइड आउट खेळताना मात्र अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला पंचांचा इशारा. वाईट बॉल. जयदास कोंडिलकर आपण जर पाहिलं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, सध्या लेबर कॉन्ट्रॅक्टर, मटेरियल सप्लायर्स अशा अनेक खरं तर व्यवसाय क्षेत्रामध्ये त्यांचा उत्तुंग अशी कामगिरी राहिली. कारण चावणे MIDC मध्ये नेहमी या खरं तर व्यक्तिमत्वाचा बोलबाला राहिला, तो मात्र ऑन स्ट्राईकला आहे. त्याच्या बरोबरीने आपण पाहता 40+ मास्टर वासुदेव कोंडिलकर नॉन स्ट्राईकिंग एंडला. यॉर्क बॉल, टो क्रशर यॉर्कर, लाऊड अफील झाली आहे. इरफान पठाणच्या स्टाईलनं मात्र अफील केली होती. दोन्ही हात अगदी आपण जर पाहिलं उंच केले आणि त्यानंतर मात्र पंचाने इशारा दिला आहे लेग बाईस. कदाचित इम्पॅक्ट आपण जर पाहिलं डाव्याच्या बाहेर असावं, त्यामुळे आपण जर पाहिलं त्या ठिकाणी लेग बाय रन घोषित केले. एक्स्ट्रामध्ये भर पडेल, धावसंख्येत होईल वाढ. टोटल धावा आपण जर पाहिलं धावफलकावरती पाहायला मिळतील त्या ठिकाणी 3 गडी बाद. आतापर्यंत धावा आहे त्या ठिकाणी 27. खरं तर 24 लाईव्ह इव्हेंटचे आमचे पुरस्कर्ते ANB चे इन्फ्रास्ट्रक्चर आदरणीय अक्षयजी भगत, अभिषेकजी भगत या सामन्याचा आनंद घेतात, त्यांचा आम्ही करतोय. ऋषिकेशी भगत, त्रिवेणी संगम, त्रिमूर्ती त्यांचं करूया दमदार स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. एक्सा कव्हरला हा फटका सुपर डुपर क्लास आपण पाहिला जयदासचा आणि इथे मात्र आला आणखीन एक चौकार वासुदेवच्या बॅटमधून बॅटिंग करताना जांभिवली टीमला. टायमिंग प्रॉपर आणि हा चौकार मिळाला खरं तर बॅटिंग करताना टीम जांभिवलीला. मरुआई जांभिवली विपक्ष श्रद्धा एंटरप्राइजेस बोर्ले संघाचे पुरस्कर्ते दर्शन पाटील MSCBचे खरं तर कॉन्ट्रॅक्टर, त्यांचे आपण करूया स्वागत. याही वेळी आपण पहिला लोअर फुल टॉस बॉल, एक्सा कव्हरला इनसाइड आउट फटका खेळलाय. डीपमध्ये फिल्डर आहेत, एकच रन तिथे मिळेल. बॅटिंग करताना जांभिवली संघाला बॅटिंग करताना वासुदेव कोंडिलकर या फलंदाजाला एका रनने मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या लागली धावफलकावरती 3 गडी बाद 32 म्हणजे या ओव्हरमध्ये आल्या तब्बल 13 धावा. ड्रिंक्स ब्रेक होतोय आणि पुन्हा एकदा विनंती राहील वडगर आणि शिवकरच्या कॅप्टनला, आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. या दरम्यान आपण पाहतोय सोसायटी पनवेलमध्ये नामांकित ज्यांचं शॉप आहे स्पोर्ट्स शॉप असे क्लब NH चे सन्माननीय प्रतुल साहेब किस्मतराव यांचा सन्मान होणार आहे. आणि त्यानंतर आपण पाहतोय सूरज पाटील साहेब आणि क्लॉथ शॉप आहे त्यांचं, कपडे ब्रँडेड कपड्यांचं एकमेव दुकान सोसायटीमध्ये आपण पाहतोय क्लब NH साहेबांचं इथे सन्मान होणार आहे. सूरज पाटील साहेब आणि भरत पाटील साहेब शिवकर यांचं इथे आगमन झाले. मी सन्मानासाठी विनंती करेन हरीशवरजी भगत साहेब माजी सरपंच यांना विनंती करेन, प्रतुल साहेबांचा आपण सन्मान करावा. त्यानंतर गणेश शेठ पाटील रायगड जिल्हा ट्रान्सपोर्ट सेल अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांचा सुद्धा सन्मान होणार आहे. साहेबांना विनंती करेन आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करावा. त्यानंतर संतोष महाराज पाटील बूथ अध्यक्ष भारतीय जनता पार्टी बोर्ले त्यांचा सुद्धा सन्मान होणार आहे. मी विनंती करेन आमचे रेल्वे पोलीस साहेब साहेबांचा सुद्धा इथे सन्मान होणार आहे. मी हरेशवरजी भगत साहेब यांना विनंती करेन. आमचे युवा समालोचक रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य निखिल जाधव युवा कार्यकर्ते सुद्धा आहेत, युवा समाजसेवक आहेत, आई 11 ग्रुपचे मेंबर सुद्धा आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान इथे होणार आहे. तर सन्माने पाहुणे प्रतुल साहेब यांचा सन्मानानंतर गणेश शेठ पाटील, संतोष महाराज पाटील, निखिल जाधव यांचा सन्मान होणार आहे. मी हरीशवरजी भगत साहेब आमचे माजी सरपंच यांच्या शुभा हस्ते सन्मान करूया. प्रमुख पाहुण्यांचं स्वागत. नेक्स्ट मॅचचं रोशन टॉस होणार आहे.
कॅप्टनना विनंती करेन लगेच संपर्क साधा. आता आम्ही थोडा स्पीड वाढवणार आहोत. टीम मीटिंगची परवानगी आता फक्त सुरुवातीला आणि ड्रिंक्स ब्रेक मध्ये असेल. धन्यवाद धन्यवाद. तीन षटक संपली. 32 धावा अफलका वरती. आता सोमनाथ आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. क्या बात आहे. तेज सरर बॉल लाऊड ऑफी झाली आणि पंच सांगत असताना बॅट ग्राउंडिंग झाली. मेन अंपायर सांगत असताना त्या ठिकाणी आणि इथे आपण पाहत आहे अफील भरपूर चांगली पण गोलंदाज सोमनाथचं कौतुक करावं लागेल. प्रचंड पेसचा वापर त्याने केला आणि डॉमिनेट केलं फलंदाजाला. आणि इथे आपण पाहत आहे थोडासा संभ्रम निर्माण झाला. दोन्ही पंच त्या ठिकाणी एकमेक संवाद साधतील त्यानंतर निर्णय देतील. नक्की बॅटला स्पर्श झाला की बॅट ग्राउंडिंग झाली हे पाहिलं जाईल. कारण कधी कधी आपण पाहत आहे आवाज टायमिंग हे फार महत्वाचं असतं आणि निर्णय खेळाडू बाद. चला आतली कडा घेऊन बॉल चालला. इनर एज लागली विकेट किपरच्या हातामध्ये भिसावला. संदेश पाटीलनं झेल टिपला आहे. कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपात आणखी एक खेळाडू बाद झालाय. वासुदेव कोंडिलकर बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट मिळाला वासुदेव कोंडिलकरचा या ठिकाणी सोमनाथला. आणि बघा स्ट्रॅटर्जी भरपूर चांगली आहे. कॅप्टन बोर्ले संघाचा संदेश पाटील. दर्शन प्रमुख गोलंदाज होता परंतु सोमनाथने टाकलेलं सेकंड ओव्हर ते निर्णायक होतं. त्यामुळे आता सेकंड स्पेलची जबाबदारी सोमनाथला दिली आणि त्याने पहिल्या बॉलवरती विकेट मिळवून दिला त्या ठिकाणी वासुदेवचा. अजून 11 बॉल बाकी आहेत. 32 धावा अफलकावरती आहेत आणि इथून मात्र येणाऱ्या पुढच्या 11 चेंडू हे निर्णायक राहतील त्या ठिकाणी जांभिवली संघासाठी. जग्गा इलेवन सांगडे संघाचे पुरस्कर्ते जग्गा भाई मंगेश पाटील सामन्याचा आनंद घेत आहे. खरं त्यांचंही स्वागत. या स्पर्धेचा आनंद घेताना बोर्ले संघ सहभागी झालाय या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा लाऊड अफील आणखीन एक खेळाडू बाद. क्या बात आहे. आल्या पाहुली माघारी परतावं लागेल. सूरज कोंडिलकर या खरं तर फलंदाजांना लगातारचे हे 2 विकेट मिळाले सोमनाथ पाटीलला. जेव्हा मॅच टफ असते आणि जे बक्षीस लावतात ते सुद्धा स्वीकारलं जाणार नाही आणि मॅच एंड नंतर तुम्हाला जेवढे बक्षीस प्लेयरना द्यायचे तुम्ही देऊ शकता. हा मॅनेजमेंटचा नियम आहे. अतिशय योग्य निर्णय. आणि इथे आपण पाहताय खरं तर 2 लगातार विकेट मिळाले त्या ठिकाणी सोमनाथ. नवीन फलंदाज आणखीन एक अनुभवी खेळाडू त्या ठिकाणी चाललाय. जगदीश कोंडिलकर स्ट्रॅकिंग एंडला आलाय. या बेला लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला हा फटका चालला गॅप मध्ये. 1 बाउन्स इन टू द फॅन्स मच निडेड 4 आणि इथे मात्र मिळाला हा चौकार या ठिकाणी जांभिवली टीमला. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती होता गोलंदाज सोमनाथ पाटील. त्याच्यावरती मात्र 20 सेफमध्ये हा फटका पाहायला मिळाला. कधी कधी बॉलरची लाईन तुम्हाला रीड करावी लागते आणि बॉलरचे ॲक्शन बॉल जे आपण डिलिव्हर करतोय. वारंवार फुलर लेनचे बॉल पाहिले आणि त्याच्यावरती मात्र 20 सेफमध्ये फटका सजवला. आणखीन एक प्रहार. याही वेळा बॉल उंच गेला. अंतर कापेल का आणि इथे झेल खाली क्षेत्ररक्षक लगेच प्रत्युत्तर. कनेक्टिव्हिटी चांगली होती परंतु अंतर कमी कापलं. मिस टायमिंग झाला फटका आणि इथे मात्र आणखीन एक खेळाडू बाद आणि 2 ओव्हरमध्ये तब्बल 5 खेळाडू बाद केले. एकदा जोरदार डाव द्या. सोमनाथसाठी फायफर पूर्ण केलाय असं म्हणतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक खेळाडू फायफर पूर्ण करणार वन डे क्रिकेटमध्ये म्हणजे शतकाची बरोबरी. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील तेच आहे. 5 विकेट घेणं म्हणजे अर्धशतकी शतकाची बरोबरी आणि ही कामगिरी मात्र या स्पर्धेमध्ये केली सोमनाथ पाटील या गोलंदाजाने अफलातून स्पेल राहिला. तर नक्कीच यंग स्टार ग्रुप उसरली खुर्द चे सर्व आमचे पदाधिकारी या यंग स्टार ग्रुप उसरली खुर्द यांचा सन्मान होणार आहे. चांगलं क्रिकेट रोशन पाहायला मिळतं. सोमनाथचं कौतुक करायला पाहिजे. 8 धावा देत 5 विकेट त्याने घेतल्यात. गुड बॉलिंग. तर यंग स्टार ग्रुप उसरली खुर्द. चला टॉस साठी दोन्ही संघ रेडी आहेत. कॅप्टन रेडी ना. वडगर पिंट्या कॉन्टॅक्ट करा लगेच.
वडगरचे आमचे राज इंगळे या लगेच, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं रोशन मॅन्डेटरी. जबरदस्त कमबॅक सोमनाथ पाटील ने केले, सहा खेळाडू बाद झाले 36 वरती, ज्यामध्ये पाच खेळाडू एकट्या सोमनाथ ने बाद केलं, एक खेळाडू दर्शन पाटील ने बाद केलं होता, परंतु नवीन खेळाडू मैदानाच्या दिशेने गेला, त्या ठिकाणी समीर कोडिलकर 8व्या क्रमांकावरती. चौथ्या षटकाचा खेळ बाकी आहे, सुरू आहे, आणि इथे मात्र तेसरार बॉल लाईन मिस केली, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्या प्रयत्न, पंचांचा इशारा, इट्स अ वाईट बॉल, आणि इथे मात्र एक्स्ट्रामध्ये भर पडेल. 37 रन आपण पाहतो धावफलकावरती, खेळाडू बाद झाले सहा, परंतु अजूनही मैदानामध्ये उभा आहे जयदास कोंडिलकर, वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स प्लेअर इन जांभिल्यू टीम असं म्हणावं लागेल, कारण त्याच्याकडे असणारा प्रदीर्घ काळाचा अनुभव, एक बाईक त्याच्याही नावावरती आहे असा हा खेळाडू. तो नॉस्टॅगिंग एंडला उभा, आणि समोर असतील यंगस्टर समीर कोंडिलकर. सोमनाथच्या षटकातील मात्र काही चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेला पुन्हा एकदा तेज सरार, जबरदस्त गोलंदाजी, लाईन टू लाईन बॉल, आणि तोही उजव्याच्या अगदी समोर बॉल ट्रॅव्हल केला. अजून एक त्या ठिकाणी पहिला डॉट बॉल, कमबॅक करत असताना सोमनाथ पाटील हा खेळाडू. तर मनोजजी भगत साहेब यांचा सन्मान इथे होणार आहे, धन्यवाद. सातत्याने आपण जर पाहिला सोमनाथचं योगदान या संघासाठी, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याचं योगदान राहिलं, आणि आजही या स्पर्धेमध्ये त्याने पहिल्या दोन षटकं टाकत असताना मात्र चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे. खोदून काढायचा होता बॉलला, आणि इथे मात्र बॉलच्या पिचिंगपर्यंत पोहोचता आलेला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल, चौथं षटक संपलं, आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावा धावफलकावरती लागल्या 37, परंतु दोन स्पेलमध्ये फक्त 9 धावा खर्च करत 5 खेळाडू बाद केले सोमनाथ पाटीलने, ही त्याची उल्लेखनीय कामगिरी राहील आजच्या या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये. शुभम पाटील हा खेळाडू आता लास्ट ओव्हरमध्ये आला, स्लॉग ओव्हरमध्ये, आणि समोर असतील जयदास कोंडिलकर, जांभिवली संघाचा ट्रम्प कार्ड, आणि त्याच्याकडे क्षमता आहे कदर मोठी इनिंग साकारण्याची. आणि हा आता हे 6 बॉल अतिशय निर्णायक राहतील जांभिवली संघाला, कारण पहिल्या 4 ओव्हरमध्ये 37 आल्या, परंतु बॉलिंग ट्रॅकमध्ये आपण पाहता आणखीन एक कमी वयाचा खेळाडू, 12वीची एक्झाम सुरू आहे, आणि तरी देखील आपल्या संघासाठी, आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी तो मात्र या मैदानामध्ये उतरला आहे. आपण त्यालाही देऊया शुभेच्छा, परंतु सर्वांना विनंती करेल, क्रिकेट नंतर पहिलं करिअर आणि शिक्षण या दोन गोष्टीकडे आपण फोकस करा. तर शुभम यावेळेस बॉलिंग ट्रॅकमध्ये पण त्याला येताना पाहताय. समोर असतील जयदास कोंडिलकर, शेवटचे 6 बॉल, निर्णायक षटक आहे, स्लॉग ओव्हरचं हे षटक, आणि अंतिम षटकामध्ये स्ट्रॅकिंग एंडला असतील पुन्हा एकदा जयदास कोंडिलकर हा खेळाडू. ओव्हर द विकेट, पहिला बॉल असेल या षटकातला, पहिल्या बॉलवरती लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह स्टँड अँड डिलिव्हर्ड, बॉलरच्या डोक्याच्या मागे हा फटका चाललाय, बाउंड्रीच्या बाहेर मॅक्सिमम हिट, षटकार. ती प्रथम क्रमांकाची ट्रॉफी सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. सर्जा भारत रायफल ग्रुप शिवकर उसरले आणि भरत पाटील साहेब आणि सूरज पाटील यांचं इथे आगमन झालं, त्यांचा सन्मान होणार आहे. 5 चेंडू बाकी आहेत, शेवट हॅपी एंडिंग होणार का जांभिवळीची, मॅच कडे वळूया आपण. 43 धावा धावफलकावरती आल्या, मी मगाशी म्हटलं या संघाचा ट्रम्प कार्ड आहे जयदास कोंडिलकर, ज्याच्याकडे प्रदीर्घ काळाचा अनुभव आहे, आणि त्याने बरोबर पहिल्या बॉलची षटकार मारपोत, एका बाजूने यंग टॅलेंट शुभम पाटीलही कमबॅक करावं लागेल, षटकार आला आणि इथून मात्र आता कसं कमबॅक करेल हे देखील पाहावं लागेल. जबरदस्त संघर्षमय अशी ही लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता, दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्वाचा आहे, ही स्पर्धा फार महत्वाची आहे. राऊंड विकेट, यावेळेला गुडगा वाकवत ऑन साईडला फटका एक्झिक्यूट करायचा होता, आणि इथे आपण पाहिला चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे, हा डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. सुरुवातीलाच मन बनवलं होतं कदर ऑन साईडमध्ये खेळण्याचा जयदास कोंडिलकरने, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे, ट्रॅक बदलला, राऊंड विकेट आले, आणि त्यानंतर मात्र शुभम पाटीलने केलेलं हे कमबॅक पाहिलं. 43 धावा धावफलकावरती आहेत, 4 बॉलचा खेळ बाकी आहे, 1-2 मोठे फटके जर आले तर मात्र 50+ रन तुम्हाला या इनिंगमध्ये पाहायला मिळतील. मिस टायमिंग आहे, फटका मिस क्यूट झाला, फॉलो थ्रोमध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न, झेल सुटला, बघा त्याच्या चेहऱ्यावरती बॉल लागला, प्लीज पाणी घेऊन चला मैदानाकडे, जजमेंट चुकला, त्याला वाटलं कदाचित शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर झेलसाठी येईल,
परंतु त्यानंतर मात्र त्यानेही प्रयत्न केला, अगदी त्याच्या हाताच्या मधून बॉल त्याच्या शरीरावरती लागलाय. त्यामुळे पाणी आणि फर्स्ट एड किट घेऊन जा आपण प्लीज. एक रन मिळाली या चेंडूवरती, संघ जाऊन पोहोचला त्या ठिकाणी 6:44 या धावसंख्येवरती. दुखापत झाली त्याच्या नाकाला, प्लीज पाणी घेऊन चला आपण. यंग टॅलेंट आहे शुभम पाटील हा खेळाडू, आयोजक देखील त्या ठिकाणी लगेच योगदान देतील. जास्त दुखापत असेल तर आपण सबस्टिट्यूट प्लेअर मैदानाकडे घ्या. सर दर्शन दादा त्यांना आपण घेऊन जा डॉक्टर्सकडे डायरेक्ट. सर लगेच त्याला त्यांना आपण प्रथमोपचार उपचारासाठी डॉक्टरकडे पहिल्यांदा घेऊन जा. थोडीशी दुखापत झाली त्यांच्या खरंतर चेहऱ्यावरती. अगदी हाताच्या मधून बॉल पडला आणि त्याच्या डोळ्यावरती आय थिंक लागला, त्यामुळे थोडीशी इजा झाली. इजा जास्त नसणारा मी ईश्वरचरणी प्रार्थना करीन. सर दर्श संदेश आपला एक्स्ट्रा प्लेअर घ्या आता 12 मैदानाकडे. 4 चेंडूचा खेळ बाकी, आता फ्रेश बॉल तुम्हाला एक यूज करावा लागेल या षटकामध्ये. त्यांना आपण लगेच डॉक्टर्सकडे घेऊन जा. शुभम पाटील या खेळाडूला, यंगस्टर खेळाडू, तर मग क्रिकेटमध्ये फार जपावं लागतं, इंजुरीपासून तुम्हाला दूर राहावं लागतं. ही दुखापत फार कमी असेल अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि पुन्हा एकदा सामन्याकडे आपण वळूया. बोर्ले विपक्ष जांभिवली अशी लढत. श्रद्धा एंटरप्राइजेस बोर्ले विपक्ष मैदानामध्ये खेळणारा संघ आहे त्या ठिकाणी मरी आई जांभिवली. या दोन टीमच्या दरम्यान आता ही लढत आपण पाहत आहे. आत्तापर्यंत 44 रन स्कोर कार्डवरती आहेत आणि अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 3 बॉल बाकी आहेत. एखादा बिगिट आला तर 50+ टार्गेट होईल. परंतु यानंतर वडघर विपक्ष शिवकर अशी लढत पाहायला मिळेल. आणि अगदी पाचवा सामना, अंतिम सामना, रोंजन बी विपक्ष डेरवली अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या रात्रीमधले हे खरं तर 10 संघ. नेक्स्ट बॉल, बॉल तयार. यावेळेला क्रॉस बॅटेड फटका अलॉंग द कार्पेट, बॉल चला मिडविकेट क्षेत्राकडे. फिल्डर त्या ठिकाणी आहेत जयदास, स्वतःवरती विश्वास जागवतो. स्ट्राईक त्याने स्वतःकडे ठेवली आहे आणि कॉन्फिडन्स त्याच्याकडे भरपूर आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपण जर पाहिला स्वतः त्या ठिकाणी कॅप्टन संदेश पाटील, 24 लाईव्ह इव्हेंट या वाहिनीचे खरं तर ओनर्स. अगदी अल्पावधीमध्ये प्रसिद्धी मिळवली या चॅनलने आणि आज सगळ्यात अनेक स्पर्धांमध्ये वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये आपण 24 इव्हेंट चॅनलला पाहतो आहे. इथे देखील लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेने हा फटका सजवलाय. फिल्डिंग खराब, नशिबाचा चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी जवळजवळ संघ जाऊन पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये 49 या धावसंख्येवरती. अंतिम बॉल या इनिंग मधला टार्गेट सेट करणारा चेंडू राहील संदेश पाटील जाणे समोर. जयदास शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक करायचा होता, बॉल मागे चालला स्क्वेअर लेगला. आणि तिथे अक्षय आहेत फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करताना मात्र खेळाडू बाद, 1 रन या बॉलवरती मिळाली. एका रनने मात्र आपण जर पाहिला पहिल्या सत्राचा खेळ संपला. टोटल धावा आल्या धावफलकावरती 7 गडी बाद 50 धावा. 50 रन टार्गेट असेल तर नक्कीच विनिंग टार्गेट. 51 पाठलाग करायचा पुढच्या सत्रामध्ये बोर्ले टीमला. आणि त्या अगोदर पण जाऊया पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, तिथे असतील आमचे मित्र सागर मांडवकर. तर अमोल जाडे आणि विशाल भोईर साहेब यांचे इथे आगमन झाले. मी अमोल साबळे साहेब आणि विशाल भोईर यांना विनंती करेन, टॉस आपण करूया. दोन्ही कॅप्टन आलेत. मी आमचे माजी सरपंच हरेश्वरजी भगत साहेब यांना विनंती करेन, टॉस करूया. नेक्स्ट मॅच वडगर संघ इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या विरुद्ध हा संघ खेळलेला ओम गुरुदेव दत्त क्रिकेट संघ शिवकर. टॉस करूया आपण. तर टॉस होईल राज हिंगळे यांना. मी पाहतोय वडगरचे लेजंड क्रिकेटर, सुंदर आपण पाहतोय. आज त्यांची सुद्धा गावदेवी उसराई स्पर्धेसाठी सातत्याने आम्हाला सहकार्य असतं. हरीश्वर भगत साहेब यांच्याकडून टॉस होईल, कॉल येईल. कॉल करतोय वडगरचे कॅप्टन, कॉल इथे होणार आहे. गावदेवी उसराई स्पर्धा आपण पाहतोय आणि कॉल आलाय. टॉस विन, वडगरनं टॉस जिंकलाय. दरवर्षी आपण ही स्पर्धा खेळत असता, सुंदर अशी खेळपट्टी. मागच्या 3 रात्रीमध्ये नेहमी फलंदाजांचा
बोलबाला राहिला काही अंशी गोलंदाजांचा, आता आपली पसंती का असेल? फर्स्ट फिल्डिंग करू आम्ही आणि समोरच्या टीमला कमीत कमी रन्सवर थांबवण्याचा प्रयत्न करू. आज संपूर्ण टीम मेट्स बद्दल काय म्हणाल, कशी तयारी आहे सर्व संघाची, कारण स्पर्धेचा दर्जा मोठा आहे. चांगला खेळ करू तेच. खूप सारे शुभेच्छा. टॉस जिंकल्या वर्गडनं निर्णय फिल्डिंग. येस, आपण संपर्क साधूया ओम गुरुदेव दत्त क्रिकेट संघ. शिवकरचा हा एक आणखीन एक संघ आहे. आता बॅटिंग करायचे काय अपेक्षा आहेत संघाकडून? बॅटिंग लाईनअपकडे अजय आहे, आपल्याकडे सूरज आहेत, आणखीन काय यंग जनरेशन आपल्या संघामध्ये? किती धावा? 5 षटके आहेत. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल? 50-55 करण्याचा प्रयत्न करू आणि नंतर गोलंदाजी आमची चांगलीच आहे, त्याच्यावर जास्त आम्हाला भरोसा आहे, आम्ही डिपेंड पण करू त्या धावा. अनेक स्पर्धेमध्ये आपला संघ नेहमी खेळत असतो आणि गावदेवी उसराई चषक काय म्हणाल, या स्पर्धेमध्ये खेळताना कसं फिलिंग असतं, काय एक्सपिरियन्स, काय म्हणाल आमच्या आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि आम्ही टुर्नामेंट खेळतोच. खूप साऱ्या शुभेच्छा. संघनायक होते शिवकरचे, संघनायक होते राज इंगले वडगर. शुभेच्छा दोन्ही संघाला. मॅचकडे वळूया. चला फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या, आघाडीची जोडी पाठवा आणि तत्पूर्वी आपण पाहुण्यांना सुद्धा सन्मानित करतो. आज उपस्थित आमचे सर्व सन्माननीय पाहुणे, आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. इथे सन्मान होणार आहे जरूर किरण बर्देशी साहेब बिंगारी, सागर मंडळ साहेब, मयूरजी भगत, सूरज भगत उसरले यांचा सन्मान होणार आहे. मी नितीनदादा भगत सरपंच ट्रॉफीचे पुरस्कर्ते यांना विनंती करेन या चारही मान्यवरांचा आपण सन्मान करावा. सूरजजी भगत उसरले, मयूर भगत, सागर मंडळ भिंगारी, किरण परदेशी या चारही व्यक्तिमत्वांचा इथे सन्मान होणार आहे आणि आपण सन्मानाचा स्वीकार करावा. तर दुसऱ्या अंकाकडे, पुढच्या अंकाकडे वळूया. नवी मुंबईचे आमचे नामांकित समालोचक नितेश भोईर यांचं इथे आगमन झालं, त्यांचं वेलकम करूया. सेकंड शिफ्टमध्ये आता त्यांना आम्ही ठेवलं होतं, त्यासाठी आम्ही डिवाइड केलं होतं फर्स्ट शिफ्ट, थोडा लोड कमी व्हावा. चला मॅच ऑन करा. अभिजित पाटील साहेब शिवकर यांना विनंती करेन आपण सुद्धा स्टेजवर यावं. अभिजित पाटील साहेब शिवकर आपलं वेलकम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. तर सूरजजी भगत शिक्षित व्यक्तिमत्व आहेत आपण पाहतोय, आज आपण वेळ दिला. मयूरजी भगत उसरली, सागर मंडळ भिंगारी आणि किरण परदेशी. मी करण जाडेचे आमचे पाहुणे अमोल साबळे साहेब, विशाल भोईर यांना विनंती करेन. चला सामना सुरू करायचं, थोडा स्पीडअप करा. नेक्स्ट मॅच टॉस विन टीम, फिल्डिंग टीमला विनंती करतो आपण सुद्धा तयारीला लागा. यस, वळूया मनोहर पाटील वाजे यांच्याकडे. थँक्यू. सभी दर्शको का एक बार फिर से तहे दिल से स्वागत. दोस्तों, जरूरी थे और नींद जिंदगी में कभी भी पूरी नहीं होती, जो जितनी सुविधा में है वो उतनी ही दुविधा में है. किसकी सुविधा होगी मैदान में, कौन आएगा दुविधा में? जबरदस्त मुकाबला खेला जाएगा. एक तरफ है बोरले तो दूसरे है उनके खिलाफ खेल रही है जांभिवली टीम. श्रद्धा इंटरप्राइजेस बोरले, जिनके पैकर दर्शन भाई पाटिल, उनका भी तहे दिल से स्वागत. जीतने के लिए टारगेट है मैदान में 51 रनों का ये टारगेट. सभी का स्वागत है दोस्तों, जाएंगे मैदान में बैक टू क्रिकेट. पहला ओवर लेकर गेंदबाज है तैयार समीर, समीर कोंडिलकर सामने होंगे. ऑन स्ट्राइक संदेश पाटिल और उनका साथ निभा रहे देवेंद्र पाटिल. शुरुआत हो जाएगी, अंपायर का इशारा आएगा, लेट्स प्ले गेम ऑन. पहली गेंद बाउंसर ट्राई किया था. जांभिवली क्रिकेट टीम भी जानती है मुकाबला यदि उनको जीतना है तो शुरुआती छटके, शुरुआत अच्छी होना क्रिकेट में बेहद जरूरी हो जाता है. जबरदस्त यह मुकाबला होगा, इसमें कोई शक की बात नहीं है. सागर में तकरीबन 7:30 बजे शाम को यहां पर पहुंचा था और अभी रात के बजे दोस्तों 11:45 हमने बिल्कुल देखा था. सामने से पटरी गुजर रही है और उन पटरियों में से लगभग 27 ट्रेनें इस सफर में अब तक गुजर चुकी है. मैदान के अंदर हम यकीनन लौट चलेंगे. गेंदबाज है तैयार, सीधे बल्ले से खेला, पीछे खिलाड़ी जरूर तैनात है, गेंद पहुंच से दूर है, गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा चौका. मंडप आमचे सूरज मंडपचे कर्मचारी, SDC सूरज मंडपचे कर्मचारी स्टाफना मी विनंती करेन आपण आमचे आयोजक हेमंत भगत यांच्याशी आपण लगेच संपर्क साधा.
मंडप व्यवस्थाच्या स्टाफला कर्मचारींना विनंती करेन आपण संपर्क साधा. यस मनोर. गेंदबाज तयार समीर कोंडीलकर संदेश पाटील के सामने. इस बार उसी तरीके की गेंद थी. गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी मौका गवाया. कैचेस विन द मैचेस जैसे कहते हैं. कोशिश भरपूर हुई थी लेकिन गेंद पहुंच से दूर है. गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा चौका. प्रेशर में जरूर नजर आएंगे. इस विकेट के बारे में चर्चा करेंगे. पिछले मुकाबले में लगभग वाजे क्रिकेट टीम ने 68 रन जोड़े थे और इसी विकेट के ऊपर 50 के अंदर सिमटा है. और ये विकेट जिन्होंने बनाई हमारे पिच क्यूरेटर चिंतामणि वैती, उनका भी तहे दिल से है स्वागत. गेंदबाज है तैयार एक बार फिर से समीर. संदेश इनके लिए. गेंद थी गेंद और बल्ले के बीच में, यहां पर संपर्क हुआ नहीं. डॉट गेंद की समाप्ति होती भी. इस ओवर की बात करेंगे तो अभी भी दो गेंदों का खेल अभी भी होगा बाकी. चार गेंदें गुजर चुकी है. 51 रनों का है टारगेट और शानदार नजारा गेंदबाजी से और बल्लेबाजी से हम देख सकते. सभी दर्शक जो हमारा साथ निभा रहे उन सभी का तहे दिल से स्वागत है. गेंदबाज है तैयार ओवर द विकेट. जोरदार अपील. अपीलों में कभी उत्साह देखने को मिला था विकेटों के पीछे से. गेंदबाज ने भी पूरा साथ निभाया. अंपायर के ऊपर दबाव डालने की यह कोशिश थी. अंपायर को शक के निगाह से देखा था लेकिन यहां पर अंपायर ने नकारा. डॉट गेंद की समाप्ति. पांच गेंदें गुजर चुकी है. दो चौके संदेश पाटिल जो 24 लाइव इवेंट्स के सर्वे सर्व है. जरूर कोशिश करी बल्लेबाजी से रन बनाने की. दो चौके जरूर लगाए. अंतिम गेंद है इस ओवर की. पहले पावर प्ले की. खोद कर निकाला इस गेंद को. फ्लिक किया पीछे खिलाड़ी मिड विकेट में आएगा. सिंगल है. सिंगल से ज्यादा कुछ नहीं है. पहले ओवर की समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल बिना नुकसान 9 रन. तर सन्मानी पाहुणे जनार्दन गोंडली साहेब, उमेशजी धुंद्रेकर साहेब आणि जगदीश भिंगारकर साहेब यांचं इथे आगमन झालं. आणि विनय भगत यांच्याकडून आम्ही त्यांना विनंती करतो. जनार्दन गोंडली, उमेशजी धुंद्रेकर आणि जगदीश भिंगारकर आपलं वेलकम. यस मॅचकडे वळू. गेंदबाज तयार कुणाल. कुणाल निकम सामने है बल्लेबाज. ऑन स्ट्राइक संदेश पाटील. दूसरे ओवर की पहली गेंद. सीधे बल्ले से खेलने की कोशिश है. एक्स्ट्रा कवर में लॉन्ग ऑफ में खिलाड़ी आएगा. सिंगल से ज्यादा कुछ नहीं है. सिंगल डबल से ज्यादा फर्क पड़ेगा नहीं. जांभिवली क्रिकेट टीम ने भी बात करेंगे. मनोर पाहतो मिन्ना शेट बघत नौपाडाचा. आम्ही पाहतो युवा वर्गाचे पिंट्या शेट बघत. एकदा त्यांचं वेलकम करूया. युवा वर्गाला सातत्याने ते सपोर्ट करत असतात, मार्गदर्शन करत असतात. मनोर आपण पाहतो ही चौथी रात्र आणि कंटिन्युअसली पाहुण्यांची मानी आली. गावदेवी उसराई चषकाची भव्य दिव्य स्पर्धा आणि हा येतोय फटाका. अंपायर सिग्नल येईल हा इशारा. चार धावाचा चौकार. तर पिंट्या शेट यांचा सन्मान इथे होतोय. यस नेक्स्ट मॅचची सुद्धा माहिती मिळेल. आज एकूण 10 लॉट्स आहे तरी आमचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न असेल. अगदी मध्यरात्रीनंतर आम्ही वेळेला महत्त्व देणार आहोत. आज दोन संघ मनोर क्वालिफाय होतील. आज एक शो मॅच होती आणि लेडीज वुमन्स डे आणि भरपूर सारे पाहुणे
किती भरभरून पाहुणे आम्ही पाहिले अगदी पहिल्या रात्रीपासून आज मनोर चौथी रात्र. या 16 मॅच कडे तो पिछली गेंद के ऊपर आया था छक्का. इस गेंद के ऊपर मिलेगा सिंगल. टीम जाकर पहुंचे टोटल 17 रनों के ऊपर. तर सूरज पाटील आणि भरत पाटील सर्जा भारत रायफल ग्रुप शिवकर उसरले यांचा इथे सन्मान होणार आहे. भरत पाटील साहेब आणि सूरज पाटील वळतो आपण मॅच कडे. बॅटच्या मधोमध हा तडाखा डीप लॉंग ऑफचा फिल्डर. ओ व्हॉट अ फिल्डिंग. मनोर काय म्हणशील या फिल्डर बद्दल? तो बिल्कुल कोशिश तो भरपूर हुई थी लेकिन मैं तो कहूंगा ये जीवनदान है. इस प्रकार के कैचेस आपको लपकने होंगे जब आप इस स्तर के ऊपर खेलते हैं. ये बड़ा प्लेटफॉर्म है, ये बड़ी प्रतियोगिता है और आपको मौका मिला है तो उसको आपको भुनाना होगा. और ऊपर से आपको बचाने के लिए 51 रन है और इस तरीके के कैचेस आपको दर्द देकर जाएंगे. गेंदबाज है तैयार राइट ओवर द विकेट से कुणाल. अच्छा स्ट्रोक है लेकिन मिस टाइमिंग. पीछे खिलाड़ी तैनात मिड ऑफ में आएगा. एक और आसान सा लॉलीपॉप कैच. क्रिकेट में ये अच्छी बात नहीं आपके टीम के लिए. जैसे कहते हैं ना दिल ने जिसे चाहा था जान से भी ज्यादा और वही रुलाती है हमें सबसे ज्यादा. और ये खिलाड़ी जिसके ऊपर भरोसा करती है फील्डिंग में टीम इस तरीके के कैचेस आपको दर्द देकर जाएंगे. एक और कैच छिटका रन बने हैं टोटल 19 रन. संदेश पाटिल देवेंद्र पाटिल एक छक्का. देवेंद्र इनके बल्ले से भी हमने देखा है. स्ट्राइकर इनके ऊपर अब आएंगे. संदेश पाटिल रन बने हैं टोटल 19 रन. इस ओवर की आने वाली यह अंतिम गेंद है. ओवर द विकेट से कुणाल निकम. गति में हल्का सा मिश्रण था. एक्स्ट्रा कवर में पूरा इलाका खाली था. इसी के लिए जाना जाता है पहचाना जाता है यह खिलाड़ी. जबरदस्त स्ट्रोक. इस पर लिखा था क्लास वो भी कैपिटल लेटर्स में. ड्राइव का मिलेगा ये चौका. दो ओवर की समाप्ति. दो ओवर में रन बने टोटल 23 रन. तो सन्मानी उसरली गावचे युवा नेतृत्व ग्रामपंचायत सदस्य त्यानंतर यशस्वी स्पर्धा सुद्धा आम्ही त्यांच्या माध्यमातून पाहतोय ते अमितजी भगतसाहेब ग्रामपंचायत सदस्य उसरली खुर्द यांचे इथे आगमन झाले. मी हेमंतजी भगतसाहेब यांना विनंती करेन युवा सेनेचे लाडके असलेले आमचे राज इंगळे साहेब यांचं इथे सन्मान होणार आहे आणि लाईव्ह आपण हा सन्मान करणार आहोत. प्रचंड मेहनत आपण त्यांची पाहिली. करंजाडे शहर उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी राज इंगळे यांचा सन्मान होणार आहे. तर सूरज भगत शिवकरचे माजी सदस्य दिलीप पाटील शिवकरचे माजी सदस्य विष्णू पाटील शिवकरचे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि गुरुनाथ पाटील युवा उद्योजक या मान्यवरांना विनंती करेन का आपण स्टेजवर यावं. सूरजजी भगत माजी ग्रामपंचायत सदस्य शिवकर. तर आम्ही पाहतो राज इंगळे अर्थातच पिंट्या. गुड बॅनर वर्क गुड अप्रतिम डिझाईन आणि जो का या गावदेवी उसराई ट्रॉफीला गेटअप पाहायला मिळतोय आपण पाहतोय त्यांची आम्ही मनापासून धन्यवाद देतो त्यांनी केलेली ही सेवा. यस वळूया मॅच कडे. तर दो ओव्हर में रन आहे टोटल 23. 51 रनों का ये टार्गेट था. क्या ये बल्ले का किनारा था? निश्चित तौर पर हम देखेंगे जरूर. यस एक और मौका छिटका हाथ से रन बने हैं टोटल 24. अब आने वाली गेंदे बचेगी 17 और जीतने के लिए 27. 27 रनों की अभी भी जरूरत है. दोनों तरफ मुकाबला अभी भी खुला है. जबरदस्त गेंदबाजी आपको करनी होगी इन खिलाड़ियों को रोकने के लिए. आपको यकीनन विकटों के लिए जाना है. यदि बचने का प्रयास करेंगे तो एक आध गेंद खराब गिरेगी. उसी का इंतजार कर रहे बल्लेबाज. ओवर द विकेट से गेंदबाज है. शॉर्ट पिच ये गेंद थी. पीछे खिलाड़ी क्या मौजूद रहेगा? एक रन तो मिल जाएगा. दूसरे की कोशिश है संदेश की लेकिन इस बार मना किया. सिंगल डबल से स्कोर कार्ड आगे बढ़ रहा है. अच्छा क्रिकेट मैं तो कहूंगा बल्लेबाजी करने वाली बोरले क्रिकेट टीम के माध्यम से. जैसे कहते हैं ना कि निकाल दे अपने दिल से हर डर को. नजारे मिल जाएंगे फिर तेरी नजर को. दामन भर जाएगा सितारों से तेरा. ये दुनिया देखेगी तब तेरे उभरते हुनर को. हुनर दिखाना होगा गेंदबाजों को तभी जांबुली टीम मुकाबले में लूट सकती है. पीछे खिलाड़ी तैनात था. छोटी गेंद क्रिकेट में कहते इसे खोटी गेंद और ये खरा स्ट्रोक निकला. गेंद जाएगी सीमा पार. मिलेगा छक्का.
गेंदे जीतने के लिए 20 रन की अभी भी है जरूरत। आसानी से मुकाबले में आगे बढ़ रही है। दिया गया जीवनदान आपको कितना चुभेगा इसका जीवंत तो उदाहरण पेश कर रहे मैदान के अंदर बल्लेबाज देवेंद्र पाटिल। दो छक्के देवेंद्र के बल्ले से अब तक हमने देखे। इस बार आगे गेंद फेंकी थी, चकमा देने की कोशिश, गेंद घुमाने की कोशिश थी, डॉट गेंद की समाप्ति हुई। जांबुली क्रिकेट टीम मुकाबला छोड़ना माना है। क्रिकेट में कहते हैं दोस्तों, नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो। 14 गेंदे अभी भी बाकी है, 20 रन की अभी भी आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। गेंदबाजी में तैनात है प्रफुल कोंडिलकर ओवर द विकेट से। देवेंद्र के लिए गेंद आएगी, प्रेशर दोनों तरफ है, दबाव भरा माहौल है। 14 गेंदे 20 रन की है जरूरत। मिस टाइमिंग स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी इस बार तैनात, मौका बनेगा। आखिरकार यह साझेदारी टूटी, ब्रेक थ्रू यहां पर जांबुली क्रिकेट टीम के लिए। क्या मुकाबला बदल जाएगा। अंतिम गेंद 13 और 20 रन की है जरूरत। क्या बात है, डीजे नितिन जब भी हमारे साथ होते हैं कमेंट्री का एक अलग मजा आता है। अंतिम गेंद 13 है जीतने के लिए, 20 रन की अभी भी आवश्यकता। मुकाबला कौन जीतेगा, क्या जांबुली क्रिकेट टीम कम बैक कर पाएंगी। और यहां पर तीसरे नंबर के खिलाड़ी प्रफुल पाटिल, चैम्बो नाम से प्रचलित ये खिलाड़ी। नेक्स्ट मैच फील्ड के लिए आपको तैयार रहना है दोस्तों। वडगर टीम आपको रेडी रहने, इस मुकाबले के तुरंत बाद जैसे खिलाड़ी बाहर आएंगे आपको मैदान के अंदर घुस जाना है। वडगर टीम आपके लिए कुर्सी यहां पर डाली गई है, तो आपके पूरे 11 खिलाड़ी हमारे मंच के सामने आपके लिए जगह दी गई है, वहां पर आपको आना है दोस्तों। मैदान के अंदर हम लौट चलेंगे। अंतिम गेंद ओवर की, आगे गेंद को फेंका, चैम्बो के लिए गेंद थी, गेंद जाएगी सीमा पार, लाजवाब यह स्ट्रोक है। मुकाबला खुला कर दिया इस छक्के ने। अब आने वाली गेंदे बचेगी 12 और जीतने के लिए 14 रनों की है जरूरत। थैंक यू सो मच। ये खासियत है इस टूर्नामेंट की, स्क्रीन के ऊपर हम पूरे नजारे देख पा रहे हैं और डीजे नितिन आपकी जितनी तारीफ करे उतनी कम है। जिस पिक्चर ने रातों रात ऋतिक रोशन को सुपरस्टार बना दिया था। जैसे कहते हैं ना कि आज की तारीख में जियो, कल की तारीख कभी आती नहीं, एक बार मिलती है जिंदगी, बार बार ये आती जाती नहीं। अंतिम गेंदे है 12 और जीतने के लिए 14 रनों की अभी भी है जरूरत। क्या जांबुली टीम वापसी कर पाएगी। चैम्बो का छक्का यहां पर नई संजीवनी देकर जाएगा बोरले क्रिकेट टीम को। आने वाली गेंदे है 12 और जीतने के लिए 14 रनों की आवश्यकता। गेंदबाज तैयार समीर कोंडिलकर, सीधे बल्ले से इस बार लाजवाब हिटिंग। संदेश पाटिल मैन इन फॉर्म, गेंद जाएगी सीमा पार, मिलेगा छक्का। अब गेंदे बचेगी 11 और केवल 8 रन की है जरूरत। डाई करनी होगी जांबुली क्रिकेट टीम के गेंदबाजों को। 11 गेंदे, 8 को है बचाना। कट किया इस गेंद को, पीछे खिलाड़ी स्पेयर लेग में है, एक ही रन है, एक से ज्यादा कुछ नहीं है। जांबुली क्रिकेट टीम, यदि बात करेंगे बल्लेबाजों में करी गई निराशा, गेंदबाजी अच्छी नहीं हुई, जिस तरीके से दूसरे ओवर में कुणाल के 14 खर्च हुए, तीसरे ओवर में भी 14 खर्च हुए थे। सेकंड स्पेल में आएंगे एक बार फिर से समीर कोंडिलकर। गेंदे बचेगी 10 और जीतने के लिए 7 रन की अभी भी है जरूरत। स्ट्राइक रेंट के ऊपर प्रफुल पाटिल, चैम्बो नाम से प्रचलित ये खिलाड़ी। गेंदबाज है तैयार,
कट करने की कोशिश, बल्ले का अंदरूनी किनारा, डॉट गेन, हर डॉट गेन प्रेशर बढ़ाएगी। जैसे कहते हैं ना कि छोटी सी मुसीबत से जो घबरा जाए वो अनाड़ी होता है, और हार को भी सामने देखकर जो लड़ जाए वो खिलाड़ी होता है। और इस मुकाबले में असली खिलाड़ी कौन हो पाएगा? अंतिम गेंद 9 और जीतने के लिए 7 रन की अभी भी है जरूरत। जांबिवली या फिर बोरले, कौन जीतेगा बाजी? गेंदबाजी में समीर कोंडलकर, जिन्होंने पहले ओवर में केवल 9 रन खर्च किए थे। 9 गेंदे बचेगी, 7 की जरूरत है। हल्के हाथों से खेला, सिंगल डबल से स्कोर कार्ड को आगे बढ़ाने की यह कोशिश है। एक ही रन मिलेगा, एक से ज्यादा कुछ नहीं। मुकाबले को, इस गेम को थोड़ा सा डीप ले जाना चाहते हैं। खराब गेंद का इंतजार करती हुई बोरले क्रिकेट टीम, 8 गेंदे, जीतने के लिए 6 रन की आवश्यकता। संदेश पाटिल, क्या लाजवाब बल्लेबाजी संदेश पाटिल की अब तक देखी है। 12 में उन्होंने जोड़े है 23 रन। आगे गेंद को फेंका, बिल्कुल जड़ में फेंकी हुई गेंद थी, खोद कर निकाला मानो इस गेंद को। एक ही रन है, एक से ज्यादा कुछ नहीं। आने वाली गेंदे 7, जीतने के लिए 5 रन की अभी भी जरूरत है। हौसले बुलंद कर रास्तों पे चल दे, तुझे तेरा मुकाम मिल जाएगा। बढ़कर अकेला तू पहल कर, देखकर तुझको काफिला खुद बन जाएगा। लेकिन समीर कोंडिलकर मुकाबले में क्या जिंदा रख पाएंगे? सामने है प्रफुल पाटिल, 7 गेंदे, 5 रन। गैप में गेंद जरूर गई है पीछे, जब तक खिलाड़ी गेंद तक पहुंच पाता, 1 रन मिल जाएगा। अब 6 में करने हैं टोटल 4 रन, 6 गेंदे, 4 की है जरूरत। जीतने के लिए जरूरत है 4 रनों की आवश्यकता। कंपलसरी चेस आपको करना है मुकाबला जीतने के लिए। गेंदबाजी में आएगा गेंदबाज नीरज कोंडिलकर, क्या मुकाबला जीतने की हैसियत उतनी क्षमता रख पाएगा? अभी मंजिल दूर है, रुकना नहीं है। आएगी अभी मुश्किलें 1000, झुकना नहीं है। 6 गेंदे, 4 की है जरूरत। मुकाबले में क्या मजा बरकरार रह पाएगा? कुछ डॉट गेंदे, इंटरटेनमेंट इस मुकाबले में बढ़ जाएगा। 6 गेंदे, 4 की है जरूरत। पहली गेंद चांबो के लिए, गेंद थी गैप में, गेंद है, मुकाबला फिनिश है। गेम इज ओवर फॉर जांबिवली टीम और मुकाबला जीता जय हनुमान बोरले टीम ने। कॉन्ग्रेचुलेशंस, वेल प्लेड। एक सन्मान आपण करणार होत, अजून मी विनंती करेन आमचे सरपंच साहेब नितीनजी बगट ट्रॉफीचे आमचे पुरस करते। सुंदर अशी ट्रॉफी नितेश आपण पाहतोय, आणि या ट्रॉफीनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। इतिहासाची आठवण करून देणारी आपण पाहतोय राजमुद्रा, आणि ही सुंदर ट्रॉफी आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून। बघा स्क्रीनवर सुंदर देखावा, इथे सन्मान होणार आहे युवा नेतृत्व अमित भगत साहेब ग्रामपंचायत सदस्य, ज्यांच्या माध्यमातून आपण या मैदानावर स्पर्धा पाहत असतो, आणि त्यांचा इथे सन्मान होणार आहे। पाहुण्यांची मांदी आली, अगदी ही चौथी रात्र नक्कीच आम्ही पाहतोय उपस्थित सर्व सन्मान्य पाहुणे। आज चौथी रात्र, चला फिल्डिंग लावून घ्या वडगर, फायनल वॉर्निंग, 2 मिनिटांमध्ये फिल्डिंग लावून घ्या। 24 लाईव्ह इव्हेंट, आणि आपण पाहतो हे सुंदर दृश्य, सर्वांच्या मनावर अधिराज्य करणारी ही, सर्वांच्या मनावर घरघर करणारी स्पर्धा गावदेवी उसराई ट्रॉफी। यानंतर जॉईंट होतील नितेश भोईर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत। आज आम्ही पाहतोय 2 शिफ्टमध्ये आमच्या समालोचकांना डिव्हाइड केलं, कारण आज आम्ही पाहिलं मनापासून धन्यवाद, आज बोरलेनं सामना जिंकलाय। जरूर पाहतोय मॅन ऑफ द मॅच मनोर।
तर सामन्याचा हिरो सोमनाथ पाटील, दोन षटक फेकली, नऊ धावा खर्च केल्याने फायफर, पाच गडी बाद करणारा सोमनाथ पाटील ठरते सामन्याचा सामनावीर।